नमस्ते, मी दीपक नानासाहेब फडतरे, करंजीपेठ सातारा, करंजत रहिवासी असून मी. तर आमच्या निरसन असं की 8-9 महिन्यापूर्वी करंजे देवस्थानची जागा 413 सिसा क्रमांक, तर त्या जागेवर बेकायदेशीरप्रमाणे ट्रस्टींनी त्यांच्या घरच्या कुटुंबाची नावं लावलेली आहेत. तर त्या संदर्भात आमची तक्रार होती. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महाजन आप्पा त्यांनी त्याबद्दल आवाज उठवला आहे, त्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्याबरोबर आहे. तर ते विश्वस्तांची नावे त्यांनी बेकायदेशीर लावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमच्या करंजे ग्रामस्थान आमच्या सर्वांची विनंती आहे. ती नावं निलेश वाचून दाखवल, बारीश दाखवल, ती नाव वाचून तुम्ही मागाशी बोला तीच बोला, बारीशवरची नाव. मी वसंत शंकर महाजन, राहणार करंजेपेठ 400 सातारा. आत्ता मी तुमच्याकडे तक्रार करतो आहे की करंजेचे कालभैरवनाथ देवस्थान हे ग्रामाचं दैवत आहे असं असताना त्याच्यावर बॉडीवर नेमलेले लोक जे ट्रस्टी असतात त्यांनी काही प्रकारात अपहार केलेल्याचा निदर्शनास आमच्या आता 8-10 महिन्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी तक्रार अर्ज कलेक्टर, मुख्यमंत्री, सहाय्यक आयुक्त वगैरे 4-5 ठिकाणी मी दिलेलं आहे. तर जास्तीत जास्त त्याच्यावर कठोर काय कारवाई होऊन हे चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी व देवस्थानची जमीन देवस्थानच्या नावे परत व्हावी अशी आमची सर्वांची व माझी स्वतःची ग्रामस्थांची सुद्धा ती इच्छा आहे. मी निलेश दत्तू कुंभार, राहणार करंजेपेठ सातारा. मी करंजातील कायमचा रहिवासी आहे. सदरो भैरवनाथ देवस्थान हे पूर्ण शहराचे ग्रामदैवत आहे, जागृत देवस्थान म्हणून आमची ओळख आहे, ख्याती आहे मंदिराची. तर सदरो मंदिरात होणारे अपहार हे कधी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले नाहीत, पण गेले काही दिवसापूर्वी त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यात भरपूर प्रकारचा अपहार झालेला आहे हे असं आम्हाला समजलं आहे. तर त्यापैकी एक आमच्या ग्रामस्थांच्या निगडीत असणारी लोकवस्तीतील 42 गुंठे क्षेत्र नगरपालिके हद्दीतील सिटी सर्वे नंबर 413, तर त्याच्यावर पूर्वीचे असणारे विश्वस्त साहेबराव अंतू पाटील यांचे वारस तुषार साहेबराव पाटील हे विश्वस्त म्हणून आत्ता कार्यरत आहेत. तर त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची वारस नोंद करताना स्वतःच्या प्रॉपर्टीबरोबर भैरवदेव देवस्थानचा सिटी सर्वे नंबर 413 त्यांची नावे, त्यांच्या वारसांची नावे, त्यांच्या भावाची बहिणींची नावे ही लावली गेलेली आहेत. तर सदर्व बाब ही देवाची मालकीची जागा असताना त्याच्यावर प्रायव्हेट आपली स्वतःची नावे लावून घेतलेली आहेत, तरी सदर्व बाब ही फार गंभीर असून आज करंजे ग्रामस्थांच्या काळजाला भिडणारा हा विषय महत्त्वाचा होऊन बसलेला आहे. तरी सदर्व विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरं देणे, एकेखोरीपणा करणे, मी म्हणजे गाव असे समजणे, अशा भरपूर प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडून घडत आहेत. वेळोवेळी जाब विचारल्यानंतर कोणत्याही गोष्टीचं सरळ उत्तर दिलं जात नाही. तर आज आमचे ज्येष्ठ वसंत महाजन आप्पा यांनी ह्याबद्दल आवाज उठवलेला आहे. तर आम्ही शासकीय कार्यालयात सगळीकडं तक्रार अर्ज केलेला आहे. तर सदरो बाब ही फार गंभीर आणि आरोपाची आहे, आणि हे जे काय आरोप आम्ही जे करत आहे आज त्याची पूर्ण कागदपत्राची पडताळणी आम्ही सर्वांनी केलेली आहे, आणि त्या पद्धतीनं आम्ही संबंधित ऑफिसांना अर्ज वगैरे केलेले आहेत. तर आमची सगळं ग्रामस्थांची एकच इच्छा आहे की बाबा ह्या विषयाचा तुम्ही शासनाने गंभीर स्वरूपाचं एक विषय घेऊन त्याची पूर्ण चौकशी की बाबा उतरव नावे कशी लागली, अर्ज कुणी केला, अशी नावं कुणाची कधी लागत नाहीत. जोपर्यंत आपण अर्ज करत नाही तोपर्यंत आपली कुणाची नावं लागत नाही. मग जेव्हा अर्ज केला 2004 वारस नोंदीचा, तेव्हा बाबा ह्यांनी चौकशी का नाही केली की बाबा क्षेत्र बाबा देवाच्या नावावर आहे, तर बाबा देवाच्या नावावर क्षेत्र असताना हे नाव बाबा प्रायव्हेट नाव ह्याच्यावर आपण कशी इतर हक्कात लावायची, मग ती कुठल्या अधिकाऱ्यानं लावली, ह्याची सगळी चौकशी सखोल व्हावी. तर आम्ही आता शासनाच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी सतर्क करतच आहे, पण शासनाकडून आम्हाला पुरेसा सपोर्ट होत नाही. तर शासनाने ह्या कलेक्टर साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी,
संबंधित अधिकाऱ्यांनी ह्यात पूर्ण लक्ष घालून आमच्या गावातील देवस्थानला व ग्रामस्थांना न्याय मिळवावा व जर दोषी कोण त्यात असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशीच आमच्या सर्व करंजे ग्रामस्थांची इच्छा आहे. मग अशी तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणला की 35 वर्ष झालं त्यांच्या घरात नगरसेवक पद आहे, बरोबर आहे. तर तुषार पाटील हे कोणत्या पार्टीचे आहेत किंवा कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कुणाचे आहेत? कसं आहे आता नाही देवस्थानचं नाही पण म्हणजे राजकारणाचा विषय देऊ शकतो, राजकारणा विषय नाही. एक लक्षात घ्या कुठलं हे महत्त्वाचं आहे आम्हाला. जर तुषार पाटील आणि साहेबराव पाटील यांनी करंजे ग्रामस्थांना फसवलंय तर त्याच्या पाठीमागे एक काहीतरी शक्ती असणार आहे. नाही 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 सगळे डॉक्युमेंट चेंज करतो किंवा त्यांना महसूल अधिकारी ज्यांनी त्यांना मदत केली. शाळे पण त्यांच्या कोणाचा आलायचा? शाळे पण ऍक्च्युली या दोन्ही महाराजांचा किंवा या पक्षाचा महाराजांचा विषय नाही. मी महाराजांचा विषय नाही पण त्यांच्या पाठीमागे कोण आहे स्वतःच या पुढची भूमिका काय असणार? ह्या पुढची भूमिका आमची अशी असणार आहे की जर आम्हाला एक महिन्याभरात जर शासनानं योग्य ती कारवाई केल्याचे निष्पन्न न झाल्यास आम्ही अमरण उपोषणाचा इशारा तर देणारच आहे आणि वेळ पडल्यास आम्ही अमरण उपोषण पण करणार आहे. 713 नाही 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 मोकळी जागा आहे. देवस्थानच्या जागेवर कधीही कोणाला बांधकाम करता येत नाही, देवस्थानच्या जागेवर कधी कर्ज काढता येत नाही, गहाण देता येत नाही, तारण देता येत नाही, बांधकाम करता येत नाही. प्रेसमध्ये तुम्ही शेवटच्या पॅराग्राफमध्ये लिहिले बघा की अनधिकृत बांधकाम आहे त्याचा ताबा मिळावा, त्याचा संबंध काय? नाही 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 कसं आहे असं एक फॉर्मॅट असतो म्हणून ते लिहिलं आहे. असं काय तिथं त्या आत्ता जी जागेत आहे तिथं काही नाही आहे. साधारणपणे आत्ताचा बाजार मूल्य साधारणपणे 10 लाख रुपये गुंठा म्हणजे 4 कोटी 20 लाख रुपयाच्या आसपास असेल. साधारणपणे 3.5 कोटी ते 5 कोटीच्या आसपासची प्रॉपर्टी आहे ती. ठीक आहे.